एक दरारा या आजूबाजूच्या देशात असा पाहिजे होता की याद रखा जसं आपल्या देशामध्ये अल्पसंख्याक मग त्याच्यात जातपात धर्म मी काय आणत नाही यांच्या हक्काबद्दल एक चर्चा होते त्यांच्या हक्काचं रक्षण केलं जातं तसंच जे काही देश या यादीमध्ये टाकलेले आहेत तिथे अल्पसंख्याकांवरती जर अन्याय आणि अत्याचार होत असेल तर तो झाला तर याद रखा आमचा हिंदुस्थान समर्थ आहे त्यांचं रक्षण करायला असा एक दणकेबाज इशारा हा आपल्या पंतप्रधानांकडनं त्याला द्यायला गेला दिला गेला पाहिजे होता तो न देता आपण त्यांना स्वीकारतो आहोत. हे केवळ धर्माचं राजकारण असतं कामा नये किंवा मताचं राजकारण असतं कामा नये आणि म्हणून मला असं वाटतं की जे प्रश्न आम्ही काल लोकसभेमध्ये विचारलेले आहेत त्यांचं उत्तर मिळालेलं नाही आहे. उत्तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर पाहिजे. देशहित हे फक्त आपल्याला कळतं आपण म्हणतो तेच देशहित आणि बाकी सगळे देशद्रोही हा भ्रम त्या भ्रमाच्या भोपळ्यात कोणी राहू नये. हा देश आणि मी तर म्हणतो आमच्यासारखे सगळे पक्ष हे देशहित डोळ्यासमोर ठेवूनच काम करत असतात आणि ज्या काही सुधारणा आम्ही त्या लोकसभेत सुचवलेल्या आहेत राज्यसभेत ते बिल येताना त्या सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत आणि नाही तर याच्यामध्ये स्पष्टता अधिक आली पाहिजे की नेमकं काय होणार. ही स्पष्टता येण्यासाठी मग त्याला काही जण विरोध करतायत काही जण पाठिंबा देत आहेत पण खरोखर हे बिल विरोध करणाऱ्यांना आणि पाठिंबा देणाऱ्यांना कळलेला आहे का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून मला असं वाटतं कोणी एकमेकावरती आगपाखड करण्याच्या ऐवजी ह्या बिलामधली सत्यज्ञ हा त्याच्यावरचा काही उपाय होऊ शकत नाही. मंदी येते आहे रोजगार बुडतो आहे रोजगाराच्या संध्या हिरावल्या जात आहेत आणि शिवसेनेने काय भूमिका घ्यावी हे आम्हाला कोणी सांगू नये. आम्ही कोणाचं अंधानुकरण करणार नाही आणि आंधळेपणाने विरोध किंवा आंधळेपणाने त्याला पाठिंबाही देणार नाही. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की ज्या नोटबंदीचे तडाखे आता बसत आहेत त्या नोटबंदीला संपूर्ण देशात विरोध करणारी ही पहिली शिवसेना होती. असे अनेक विषय आहेत. मला तर खरं असं वाटलं होतं की जे 370 कलम काढल्याबद्दल आम्ही अभिनंदन केलं अमितजींचं आम्ही अभिनंदन केलं ते 370 कलम काढल्यानंतर त्यावेळेला जे अनेक काश्मीरी पंडित तिथून निर्वासिताचं जीवन अख्ख्या देशामध्ये जगत होते त्यांना पाठिंबा शिवसेना प्रमुखांनी दिला. ज्यांना आपल्याच देशामध्ये बेघर होण्याची वेळ आली होती त्यांना हक्काचं घर शिवसेना प्रमुखांनी दिलं. माझी एक अशी अपेक्षा आहे आजसुद्धा आहे की 370 कलम काढल्यानंतर हे जे काश्मीरी पंडित इकडे आलेत आणि इथे राहतात त्यांना निदान त्यांचं घर आता आहे तरी कसं हे मोकळेपणाने जाऊन पाहता येईल अशी परिस्थिती काश्मीरमध्ये निर्माण झाली असेल हे बाजूला राहिलेलं आहे. आणि आता इतर देशातनं कोण येणार. शिवसेनेने काल एवढ्यापुरताच पाठिंबा दिला होता किंबहुना दिला तो आपल्याला सर्वांना माहिती आहे की फाळणी जेव्हा झाली तेव्हा तिथून इथे जी काही लोकं आली तसेच जर का दुर्दैवाने इतर देशांमध्ये ज्यांच्यावरती अत्याचार होत आहेत त्यांना आपल्यासोबत कोणीतरी आहे हे दाखवण्यापुरतं हे ठीक आहे.